Hello everyone, we already started this topic number 19, that is surgical dressings and supplies. Okay, I think we are going to cover today the last part of this topic. Okay, we already covered the classification of surgical dressings, what is the meaning of absorbent cotton, how this particular absorbent cotton is manufactured, what are the different evaluation tests for absorbent cotton. We already covered this part. Okay, there are 11 tests, okay, as per the IP 1996 for your absorbent cotton. Okay, these tests are very important. Okay, go through this all particular tests and with their procedures as well as specifications. Okay, next we'll get the information about the catheters. Okay, surgical supplies madhe apan pahilanda कैथेटर्स बघितले, त्याचे काही टाइप्स पाहिले आपण. ओके, फोले कैथेटर्स म्हणजे काय, रबर कैथेटर्स, रबर रेक्टल कैपेटर कैथेटर्स, त्याच्यानंतर बीडी सेट्स, त्याचे वॉकिंग स्ट्रक्चर आपण बघितलं, त्याचे यूजेस पाहिले आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर रायल्स ट्यूब. ओके, रायल्स ट्यूब मध्ये त्याचे यूजेस पाहिले आपण. आयव्ही सेट हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, त्याच्यामध्ये हे नंबरिंग लक्षात ठेवा तुम्ही, 1 2 3 4 5 6 7 अप टू 8 पर्यंत दिलेलं आहे त्यांनी. ओके, 1 स्टँड फॉर वॉट, हे सगळे तुम्हाला माहिती पाहिजे. स्पाइक कव्हर हे नंबर सेकंड आहे. स्पाइक ड्रिप चेंबर फिल्टर आहे या. ओके, फिल्टर तुम्हाला या डायग्राम मध्ये कुठे आहे तुम्हाला दाखवतो, मी थोडा झूम करून दाखवतो तुमच्या लक्षात येईल. हा नंबर फोर्थ जो आहे हा ड्रीप चेंबर आहे तुमचा सलाइन सोल्युशनचा. ओके, त्यामध्ये खालती जी दिलेलं आहे नंबर फोर म्हणून, हे तुमचं काय फिल्टरिंग एरियाज येते. ओके, याचा हा पर्टिक्युलर सोल्युशन, ओके, बॉटल मधून जेव्हा येतो, ओके, ते ह्या पर्टिक्युलर फिल्टरिंग चेंबर मधून येतो. ओके, हा तुमचा इकडे दिलेला आहे, हा सॉकेट दिलेला आहे तुमचा. ओके, व्हील्स. ओके, हा बॉडीचा पार्ट आहे, हा व्हील्स आहे. हा व्हील काय करतो, तुमचा या पर्टिक्युलर जो फ्लुइड सोल्युशन आहे किंवा सलाइन सोल्युशन आहे त्याला आपण काय करतो, या पर्टिक्युलर व्हील न एक चाक असल्यासारखं असते गोल. ओके, त्याच्यापासून आपण काय करतो, स्पीड रेग्युलेट करतो याचा. ओके, स्पीड ऍडजस्ट करतो. ओके, कळतं. नेक्स्ट पार्ट बघूया आपण, इंट्राव्हेनस रूट मधलाच. ओके, फ्लो रेग्युलेटर बॉडी व्हील तुम्हाला आता सांगितलं. ओके, त्याच्यानंतर सिरिंजेस पाहिले आपण, त्यामध्ये टू पीस सिरिंज म्हणजे काय आणि थ्री पीस सिरिंज म्हणजे काय आपण बघितले. टू पीस सिरिंज म्हणजे इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट, दॅट इज बॅरल अँड प्लंजर. ओके, हा तुमचा बॅरलचा पार्ट आहे. ओके, आणि हा प्लंजरचा पार्ट आहे. थ्री पीस सिरिंज म्हणजे काय, इट कन्सिस्ट ऑफ थ्री पार्ट. ओके, बॅरल, प्लंजर अँड अ रबर गॅस्केट. ओके, दिलेलं आहे. ओके, हा स्केल दिलेला आहे बघा इकडे, 0, 5 आणि 10 ml चा. ओके, कळतं, खरं सांगतो, 0, 5 आणि 10 ml चा येतं. तर आपण काय म्हणायचं, ग्रॅज्युएटेड स्केल. ओके, हा तुमचा जो इंजेक्शनचा पार्ट आहे. ओके, तर आपण काय म्हणायचं, बॅरल, त्यामध्ये आपलं ऍक्च्युअल सोल्युशन यामध्ये राहतं. पिस्टन काय करतं, हा सोल्युशन पुश करतं इकडे. ओके, आणि ह्या नोझल थ्रू आपण काय करतो, त्या त्या पर्टिक्युलर रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन नुसार आपण काय करतो, मेडिसिन इनकॉर्पोरेट करतो बॉडी मध्ये. ठीक आहे, कळतं. हा पिस्टनचा रोल काय, टू अँड थ्रो मोशन मध्ये हा पिस्टन व्हायब्रेट होत असतो. या पर्टिक्युलर एरियाला काय म्हणायचं, प्लंजर. ओके, आणि इथे आपण जिथे बोट ठेवून हा आपण इंजेक्शन इन्सर्ट करतो त्याला काय म्हणायचं, प्लंजर ग्रीप. ओके, कळतं. हा थ्री पीस सिरिंजचा पार्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपलं आज नवीन काय शिकणार होतो आपण, नीडल्स. ओके, आतापर्यंत झालेला पार्ट हा कव्हर केला होता आपण, फक्त रिवाइज करण्यासाठी मी ते रिपीट केलं. आता आपण नंबर सिक्स पार्ट कडे जाऊया, नीडल्स. देर आर टू टाइप्स ऑफ नीडल्स, नंबर वन इज हायपोडर्मिक नीडल अँड सर्जिकल नीडल्स. ओके, हायपोडर्मिक नीडल्स म्हणजे काय, द टर्म हायपोडर्मिक इज रिलेटेड टू विथ द स्किन, इट इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ड्स हायपो मीन्स बिलो ऑर अंडर अँड डर्मिस मीन्स ऑर स्किन. बिलो द स्किन इज नथिंग बट द हायपोडर्मिक नीडल्स. ओके, कळलं. अ नीडल इज अ थिन हॉलो ट्यूब अटॅच्ड टू अ प्लास्टिक हब. ओके, या पर्टिक्युलर एरियाला काय म्हणायचं, हब म्हणायचं. ओके,
आणि हा जो सिंगल लाईन मधला एक दिलेला थ्रेड सारखा आहे, तर आपण काय म्हणायचं कॅन्युला. ओके, हा टिप आहे त्याचा, शार्प एंड असलेला हा पार्ट, आणि याला काय म्हणायचं बिवेल. ओके, जिथं हा टिप एंडचा क्लोजिंग पार्ट आहे तर आपण काय म्हणायचं बिवेल, BEVL. ओके, कळतं? परत रिपीट करतो, हब हा लास्ट पार्ट आहे, कॅन्युला इथून ऍक्च्युअली आपला निडल असल्याचं सेप असतं एक. ओके, या पर्टिक्युलर ओपनिंगला काय म्हणायचं बिवल आणि शार्प एंडला काय म्हणायचं टिप. ओके, नेक्स्ट अ लंबा पंक्चर निडल इज यूज टू विथड्रॉ CSF. CSF म्हणजे काय? सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. ओके, लंबार पंक्चर हा लंबार पंक्चरचा एरिया आहे. ओके, निडल इज यूज टू विथड्रॉ, ओके, फ्लुइड काढण्यासाठी हा पर्टिक्युलर निडलचा यूज होतो. ओके, इट इज अबाउट 10 सेंटीमीटर लॉंग. हे सेंटीमीटर किंवा त्याचे जे लेंथ दिलेले आहेत हे त्याचे स्पेसिफिकेशन आहेत. ओके, ह्याच्यावरून तुम्ही ओळखायचं की कुठल्या टाईपचा निडल आहे तो. ओके, असं जर डिस्क्रिप्शन आलं अ हॉलो थिन ट्यूब अटॅच टू अ प्लास्टिक हब. हब म्हणजे काय? हा हँडल पार्ट आहे. ओके, कळतं? म्हणजे याच्यावरून तुम्हाला हा पर्टिक्युलर निडल कुठल्या टाईप मध्ये कॅटेगराइज केलेलं आहे हे लक्षात येईल. ओके, कळतं? लंबार पंक्चर म्हणजे त्यामध्ये काय 10 सेंटीमीटर लॉग असं दिलंय त्यांनी, हा कम्प्लीट सेट आहे इकडे. आणि या पर्टिक्युलर एंड पार्टला आपण काय म्हणायचं स्टायलेट. ओके, कळतं? हा निडलचा पार्ट आहे. ओके, हायपोडर्मिक निडल्स मध्ये हे दोन पार्ट येतात. ओके, नेक्स्ट आहे सर्जिकल निडल्स. ओके, सर्जिकल निडल्स हे आपण सर्जरी किंवा सर्जिकल ऑपरेशन करत असताना हे सर्जिकल निडल्स आपण यूज करतो. ओके, दीज आर द थिन अँड सॉलिड अँड आर यूज फॉर सुचरिंग अँड लिगेटिंग पर्पजेस. ओके, सुचरिंग. ओके, दे आर इन डिफरंट साइजेस अँड शेप्स डिपेंडिंग अपॉन द अप्लिकेशन्स. देर आर फोर टाइप्स, द शार्प्ट मे बी फ्लॅट, राऊंड, ट्रँग्युलर अँड द टिप इज व्हेरी शार्प. ओके, इथं दिले बघा डायग्राम मध्ये, हा त्याचा टिपचा पार्ट आहे, एकदम शार्प असत, नॅरो एंड असत त्याची. ओके, आणि इथे जे प्लँक होल दिलेले आहेत बघा अदर साइडला, ठीक आहे, कळतं? त्याला आपण काय म्हणायचं शार्प्ट. ओके, आता आपण त्या त्या सर्जिकल निडलचे सब टाईप समोरच त्याचे डायग्राम दिलेले आहेत. ओके, स्ट्रेट निडल म्हणजे काय? एकदम याचं लेंथ बघा तुम्ही, कुठेच कर्व नाही आहात, म्हणून त्याला आपण काय म्हणायचं स्ट्रेट निडल. ओके, नेक्स्ट आहे फ्लॅट शाफ्ट निडल. ओके, फ्लॅट पण आहे. ओके, आणि शाफ्टेड आहे, थोडस ट्विस्टेड पार्ट आहे. ओके, नेक्स्ट आहे राऊंड शाफ्ट. ओके, शाफ्ट तर आहेच, सिक्वेन्स आहे पण ते राऊंडेड आहे. ओके, फोल्डेबल आहे. अँड नेक्स्ट आहे ट्रँग्युलर शाफ्ट कर्व. ओके, इथं दिलेलं आहे बघा ट्रँग्युलर शाफ्टचं एक रिजन दिलेलं आहे त्यांनी, आणि कर्वड पण आहे. ओके, म्हणजे थोडक्यात काय स्मॉल यू शेप मध्ये त्यांनी काय केलं, ते तिने डायग्राम कव्हर केलेलं, फ्लॅट शाफ्ट, राऊंड शाफ्ट आणि ट्रँग्युलर शाफ्ट कर्व. ओके, नेक्स्ट आहे अनएव्हरिझम निडल इज यूज फॉर निगेटिंग. इट हॅज अ हँडल फॉर वेप, द टिप इज ब्लंट अँड कर्व विथ अ होल. ओके, हा ब्लंट टिप आहे. ब्लंट म्हणजे काय? थोडस चपट असतो हा पार्ट. ओके, आणि इथे एक आय म्हणून दिले त्यांनी, हॉलो रिजन आहे. ओके, हा हँडल आहे. ओके, कळतं? त्याला आपण काय म्हणायचं एनएव्हरिझम निडल्स. ओके, कळतं? हा टॉपिक चॅप्टर नंबर 19 आउट ऑफ 20, हा टॉपिक सर्जिकल सप्लायज आणि सर्जिकल ड्रेसिंग्स. ओके, हा टॉपिक इथे संपतो. ओके, या टॉपिक मध्ये काय इम्पॉर्टंट आहे बघा, मी पहिल्यापासून दाखवतो तुम्हाला. या टॉपिक मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे त्याचं डेफिनेशन. ओके, क्लासिफिकेशन ऑफ सर्जिकल ड्रेसिंग्स, त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्जिकल ड्रेसिंग्स. ओके, रॉयल स्ट्रिपचं महत्व तुम्हाला माहित असेलच. ओके, मी लास्ट लेक्चर मध्ये त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ओके, डायग्राम्स वरून त्याचे शेप्स लक्षात ठेवा. ओके, किंवा शेप वरून तुम्ही त्याचे डायग्राम्स लक्षात ठेवा. ओके, कसं करू शकता? त्याच्यानंतर हे इव्हॅल्युएशन टेस्ट फॉर ऍब्सॉर्बंट कॉटन, टोटल 11 टेस्ट आहेत. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, टेस्ट पार्ट करत असताना त्याचं प्रोसिजर लक्षात घ्या पहिल्यांदा. ओके, आणि प्रोसिजर नुसारच तुम्हाला तो टेस्ट लक्षात राहील. ओके, आयडेंटिफिकेशन टेस्ट आहेत, केमिकल टेस्ट आहे. ओके, ऍब्झॉर्बन्सी, फ्लोरोसन्स, ओके, नेप्स टेस्ट आहेत, त्याच्यानंतर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे. ओके, प्रिपरेशन मेथड्स ऑर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ऍब्झॉर्बंट कॉटन, हा पार्ट पण दिलेला आहे.
हा पार्ट तुम्ही लाइफ सायकल पॅटर्न मध्ये ड्रॉ करून घ्या. ओके, रॉ क्वार्टर घेतल्यापासून तर ते पॅकेजिंग पर्यंत सिक्वेन्स काय यामध्ये दिलेले आहे तुम्ही. ओके, ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ युअर सर्जिकल ड्रेसिंग्स. ओके, हा पार्ट देखील खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तुम्हाला मी याचं शॉर्ट फॉर्म सांगितलं होतं, पाबा पी. ओके, पी फॉर वॉट? प्रायमरी वुंड ड्रेसिंग्स, ए फॉर ऍब्झॉर्बंट्स, बी फॉर बँडेजेस, ए फॉर ॲडेजिव्ह टेप्स, अँड लास्ट पी फॉर प्रोटेक्टिव्ह. या सगळ्याचे तुम्ही पहिलं लेटर पार्ट करून ठेवा, पी ए बी ए पी, पाबा पी, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे हा सर्जिकल ड्रेसिंगचा क्लासिफिकेशनचा जो पार्ट आहे हा कव्हर होऊन जाईल तुमचा. ठीक आहे, इंट्रोडक्शन मध्ये डेफिनेशन दिलेलं आहे त्यांनी. ओके, डेफिनेशन मधले जे वर्ड्स आहेत ते ऍज इट इज येऊ द्या. म्हणजे फुल मार्क्स घेण्यासाठी हा डेफिनेशन तुम्हाला ऍज इट इज पार्ट करावा लागेल. ठीक आहे, प्रॉपर्टीज ऑफ सर्जिकल ड्रेसिंग, टोटल 8 प्रॉपर्टीज आहेत. ओके, कळलं? हा टॉपिक एकदा लिहून काढा तुम्ही, आणि जे मेल ऍड आहे माझं त्याच्यावरती फॉरवर्ड करा. ठीक आहे, हा चॅप्टर नंबर 19 out of 20 हा टॉपिक तुमचा इथे संपतो. ओके, राहतो एक पार्ट, त्याच्यानंतर आपण तो टॉपिक ही कव्हर झाल्यानंतर आपण टॉपिक वाईज टेस्ट सिरीज घेऊया. ठीक आहे, कळतं? तोपर्यंत तुम्ही सगळे असाइनमेंट्स कम्प्लीट करा. मॅन्युअल फार्मासिटी टूल्स मध्ये सुद्धा अप टू 50 एक्सपेरिमेंट सगळं लिहून काढा तुम्ही. कॅल्क्युलेशनचा पार्ट सहित सगळं लिहून काढा, फक्त डेट्स नका टाकू कुठे. ओके, त्या डेट्स आपण तेव्हा तुमचं फिजिकली कॉलेज वगैरे चालू होईल तेव्हा आपण डिस्कस करू. ठीक आहे, कळतं? थँक्यू.